पुन्हा एकदा स्वागत. मजूर आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या कोल्हापूरच्या नेहा पाटीलने 10वीच्या परीक्षेत 98.40% गुण मिळवलेत. विशेष म्हणजे मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान तिनं पटकावलाय. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. मधुकर आरकाडे यांच्या गीताची आठवण येण्याचं कारण म्हणजे नेहा पाटील या कोल्हापूरच्या विद्यार्थिनीनं मिळवलेलं घोघवित यश. मुंबई पुण्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत महानगरांमध्ये मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवण्याची किमया कुणी साधली आहे का? पण कोल्हापूर जिल्ह्यातील मजलेगावची नेहा शांतीनाथ पाटील हिनं मराठीची पताका फडकती ठेवली आहे. मनात जिद्द असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यश खेचून आणता येतं हे या कोल्हापूर कन्येनं सिद्ध केलंय. घरची परिस्थिती हलाखीची, आई शेतमजूर, वडील कारखान्यात मजुरी करणारे, तरीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नेहानं 10वीच्या परीक्षेत 98.40% गुण पटकावले. जयवंत माध्यमिक विद्या मंदिरमध्ये शिकणारी नेहा ही मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारी राज्यातली एकमेव विद्यार्थिनी आहे. यशाची गुरुकिल्ली माझे 5 गुरुज आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांची सोबत होती, त्यामुळेच मला हे यश मिळालं असं म्हणेन मी. याचं सगळं क्रेडिट माझ्या परिवाराला आणि माझ्या शाळेलाच जाते. नेहानं 1 ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलं, त्यानंतर तिनं जयवंत माध्यमिक विद्यालयात ऍडमिशन घेतलं. या शाळेतील शिक्षकांना नेहामध्ये जिद्दीनं शिकण्याची उमेद दिसली, त्यामुळे शिक्षकांनी तिच्या मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांना मुलीला प्रोत्साहित करण्यास भाग पाडलं. शिक्षक, आई वडील आणि काकांच्या मार्गदर्शनामुळे नेहाला हे यश मिळालं. आता नेहाचं कौतुक करताना मोलमजुरी करणाऱ्या आईला अश्रू आवरत नाहीत. तिच्यासारखी तिच्या इच्छाने सार्थक होऊन दे. तिला जे 5ही शिक्षक भेटलेत, आई वडिलांच्या पेक्षा गुरूंच्या पेक्षा ही श्रेष्ठ वरचे इंद्रदेव आहेत का असे मला थोर अभिमान वाटते त्यांच्या सरांचे. नेहाच्या यशाबद्दल तिच्या शिक्षकांनाही सार्थ अभिमान वाटतोय. जे यश होतं ते 100% तिनं आम्हाला मिळवून दिलं आहे. कारण का तर तिच्याकडलं जे कौशल्य आहे अभ्यासाचं ते इतर मुलांनीसुद्धा घ्यायला पाहिजे. कारण तिच्याकडे मेहनतीचे जे हे गुण आहेत ते अतिशय उत्तम आहेत, की त्या गुणाची पारख आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी अशा प्रकारची निश्चित माझी इच्छा राहील. 4वीपासूनच नेहा कविता लिहिण्याचा छंद जोपासते. तिला आता CA बनायचंय. आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेनं तिनं वाटचाल सुरू केली आहे. पण या मार्गात मोठा अडथळा आहे तो आर्थिक अडचणींचा. पुढच्या शिक्षणासाठी नेहाला गरज आहे ती आर्थिक पाठबळाची. मग तुम्ही देणार ना तिला मदतीचा हात? मराठीची पताका उंचावणाऱ्या या मुलीला मिळेल का मराठी मनांचा आधार? प्रताप नाईक, Z Media, कोल्हापूर. Z 24 तास रहा एक पाऊल पुढे.